पैसा बाबू भैया पैसा, ॲक्च्युली ते पैसा भाऊ भैया पैसा असं काहीतरी आहे. आता हे शीर्षक मी माझ्या आजच्या व्हिडिओला दिलं आहे, गमतीशीर आहे ना शीर्षक, तरी विषय गंभीर आहे बरं का. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे लोकसभेचे निकाल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. 23 जागा लढवून 9 जागा जिंकणाऱ्या भाजपला आणि स्वप्नवत 31 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला देखील महायुतीला अनपेक्षित पराभव पत्करावा लागला, तर मवियाला मिळालेला विजय हा सुद्धा अनपेक्षितच म्हणावा लागेल. या पराभवानंतर भारतीय जनता पक्षात एक चिंतन बैठक झाली. त्या बैठकीतून एक निष्कर्ष काढला गेला की आपण नरेटिव्ह सेटिंगच्या लढाईत हरलो. विरोधक दररोज एक नवा नरेटिव्ह सेट करत होते आणि त्या नरेटिव्हना खोडून काढण्यात आपला सगळा वेळ वाया गेला. थोडक्यात काय तर सोशल मीडियावर जे आभासी युद्ध छेडलं गेलं होतं त्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा टिकाव लागला नाही. भाजपच्या गोटात या पराभवानंतर जी प्रचंड अस्वस्थता पसरली होती त्यातून अनेक सामान्य कार्यकर्ते आणि मतदार यांच्यासह अगदी मोठे मोठे पदाधिकारी देखील व्यथित भावनेतून आपल्या भावना जिथं जमेल तिथं मांडत होते. कित्येक जिल्ह्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि इतर भाजपप्रेमी मंडळींच्या तातडीच्या बैठका झाल्या. या बैठकांना मी, भाऊ, सुशील कुलकर्णी यांनी यावं यासाठी आम्हाला निरोप पाठवले गेले होते. मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातल्या एका बैठकीला हजर होतो. या बैठकांमध्ये जो सूर लागला होता ना तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा, त्यातून एक स्पष्ट होत गेलं की सामान्य कार्यकर्ता या महत्त्वाच्या बिंदूला सोशल मीडिया IT सेलच्या लोकांनी नको त्या खानापुरती कामाला लावलं होतं. हा रिपोर्ट द्या, तो रिपोर्ट द्या, हे ऑनलाईन भरून द्या, मतदारांना वोटिंग स्लिप देखील ऑनलाईन व्हॉट्सअपवर पाठवायचे निर्देश आणि तसे ॲप्स या कार्यकर्त्यांना डाउनलोड करायला लावले गेले. मध्येच काय तर सुपर वॉरियर, मध्येच काय तर 100-100 रुपये गोळा करा कशासाठी? या एक्सरसाइजेसमधून निवडणुका जिंकता येतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. असं निवडणुका जिंकतो का माणूस? 2014 ज्या भारतीय जनता पक्षानं या देशाला दाखवून दिलं की सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका जिंकता येतात, जग अचंबित झालं होतं की सोशल मीडियाचा वापर करून भारतासारख्या खंडप्राय देशातली सत्ता काबीज करता येते. तोच प्रभावी सोशल मीडिया 2024 का फेल गेला यावर कोणीच मंथन करताना दिसत नाही. त्यामागची ढोबळ कारणं तर स्पष्ट दिसत आहेत की सोशल मीडिया किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही वापरणारी एक टीम बनवा जी तिथून सारं काही एका ठिकाणी बसून तिथून सारं काही हँडल करेल. त्यात सामान्य कार्यकर्त्याला इन्वॉल्व्ह करून माहिर बनवा, तरबेज करा, पण त्याला ॲपचा गुलाम बनवू नका, त्याला रिपोर्ट्स बनवण्यात अडकवू नका, कारण त्यात तो कार्यकर्ता वाया जातो आहे, त्याची शक्ती वाया जाते. एक उदाहरण देतो. मागे मी एका भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्याला नागपुरात भेटलो होतो. अधिवेशनाचा काळ होता तो. मला विचारला, अरे तू कुठे इकडे? तेव्हा तो आजूबाजूच्या परिसरातल्या, म्हणजे नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरातल्या काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पक्षवाढीसाठी प्रवास करत होता. प्रवास म्हणजे काय तर ट्रॅव्हलिंग नाही, संघ परिवारात प्रवास म्हणजे वेगळ्या अर्थानं वापरला जाणारा एक शब्द आहे. तर या प्रवासात त्याला वरून अनेकदा फोन्स आल्याचे मी पाहिले की त्या प्रवासाचा रिपोर्ट पाठवा, फोटो पाठवा. तो पदाधिकारी माझ्यासमोरच वैतागलेला मी पाहिला आहे. चला, मी इथं गावखेड्यात दुर्गम भागात फिरतो आहे, बैठका घेतो आहे, लोकांना भेटतो आहे, त्यात माझा दिवस संपतो, रात्री उशिरापर्यंत सुरू असतं, जेवण खाणं याचं ठिकाणं नाही, प्रचंड श्रम होत आहेत. रात्री कधी कोणत्या वेळेला अंथरुणाला पाठ लावली की डोळे मिटतात आणि सकाळी कधी जाग येते माहीत पडत नाही. आणि यांना लगेच रिपोर्ट्स पाहिजेत. देतो की प्रवास संपला की बसून सगळा तारीखवार असा सागरसंगीत एक एकत्र रिपोर्ट देतो, पण कामाच्या मध्ये रिपोर्ट कसे बनवायचे? आम्ही साधासा प्रश्न होता पण लाख मोलाचा होता. तरी होती ही आहे आणि अजूनही आहे. काय आहे स्टाईल? भाजपा IT सेलची काम करण्याची स्टाईल. भाजपचा कार्यकर्ता आजवर ज्या सोशल मीडियाला आपला हत्यार समजत होता तेच हत्यार उलटलं यावेळेला आणि त्यांचाच घात करून गेलं. यावर मोठ्या प्रमाणात ज्या तक्रारी सर्वत्र मांडल्या गेल्यात, काही आमच्यासारख्या युट्यूबर्सकडे तर काही थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे, त्या तक्रारींमधला गोषवारा आदरणीय भाऊंनी आपल्या एका व्हिडिओतून मांडला. तर झालं काय? त्यातला एक उल्लेख विरोधकांनी पकडला आणि त्यावर आता आभाळ पेलणं सुरू झालं आहे. त्याला आभाळ हेपलणं म्हणतात. बरं, काही ट्विटर हँडल्सना चावी भरली गेली आहे. एक टुकार पोर्टल आहे, सुपारीबाज पोर्टल, त्यावरही भाऊंबद्दल अपमानास्पद भाषा वापरली गेली आहे. मूलत हा मुद्दा काय आहे तर दिल्लीकडून महाराष्ट्रात आलेले सो कॉल्ड 550 करोड रुपये जे निवडणुकांच्या दरम्यान मीडिया मॅनेजमेंटसाठी वापरायचे होते. हे सगळं कथित आहे बरं, कोणाकडेही या आकड्याला दुजोरा द्यायला पुरावा नाही, माझ्याकडे नाही, कोणीही छात्री टोकपणे सांगू शकत नाही की एवढे पैसे वरून पाठवले गेले होते. मला तर अजिबातच माहीत नाही.
तर या पैशांमधून सोशल मीडियाच्या ॲक्टिव्हिटीज करणं भाग होतं असं बोललं जातं, ज्यातून काही भाजप विरोधक यूट्यूब चॅनेल्स, टी व्ही चॅनेल्स आणि पत्रकारांना पैसे वाटले गेले असे वरकरणी बोललं जातं. या सतत भाजप विरोध करणाऱ्या लिब्रांडू मीडिया हाऊसेसना कोट्यावधी रुपये दिले गेले हे आम्हाला कोणी सांगितले, तर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी सांगितले. अगदी पैसे नेऊन देणाऱ्यांची नावं देखील सांगितलेली आहेत. पण म्हणून काय आम्ही त्यावर बबरा केला नव्हता, त्यावर व्हिडिओ केले नव्हते? झालं काय, भाऊंनी आय टी सेल कुठे चुकला हे सांगताना एक नाव घेतलं आणि गोंधळ झाला. सोशल मीडिया, मग ते फेसबुक असो की यूट्यूब की ट्विटर, सगळीकडे या फेल्युअरबद्दल संबंधित व्यक्तीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. लीगल नोटीस हा अध्याय संपता संपत नाही. भाऊंना जी लीगल नोटीस पाठवली गेली आहे ती भले मागे घेतली गेली असेल, पण त्याचं जे कवित्व आहे ना ते काही संपत नाही. आता आतल्याच काही मंडळींनी भाऊंच्या बाजूने उभं राहिलेलं हे जनमत खोडून काढण्यासाठी, कारण त्यांना तर भीती वाटायला लागली की भाऊंना नोटीस पाठवली आहे याचा फटका विधानसभेला पडेल का, त्यावर भाऊंनी एक व्हिडिओही केला आहे की भाऊ तोरसेकरला जर नोटीस गेली तर विधानसभेत भाजपला फटका पडेल का, नुकसान होईल का, अशी भंपक किंवा भ्रामक जी आवई उठवली जाते ती चुकीची आहे साफ. पण तरीसुद्धा चोराच्या मनात चांदणं असतं, तर हे भाऊंच्या बाजूने जे उभं राहिलेलं जनमत आहे ते खोडून काढण्यासाठी पुन्हा नको तो चावटपणा करून ठेवला आहे. त्यांनी ज्या हरामखोरांना ट्विटरवर आणि फेसबुकवर ॲक्टिव्ह केलं आहे ते लोक कोण आहेत? आहेत कोण? उभाटा समर्थक, मावा आघाडीचे लोक, सुपारीबाज, ब्लॅकमेलिंग करणारं पोर्टल, पत्रकारांच्या नको त्या लफड्यांना नाहक प्रसिद्धी देत आपला आंबट शोक पुरा करणारा कोणीतरी विकृत माणूस भाऊंना भावड्या म्हणतो, वाचा तुम्ही. तर समोरच्या व्यक्तीला सप्ततारांकित बिझनेस वुमन अमित शहांच्या खास मर्जीतली वगैरे, तुलना चांगली आहे, माल कुठे पोचलाय तो बघा. पण दुर्दैव काय आहे तर कोणाकडे एकही पैसा न मागता व्रतस्थ पत्रकारिता करणाऱ्या भाऊंना आणि सोबत आमच्यासारख्यांना जोडून भाऊ गँग संबोधत त्या 550 करोडमधल्या आम्हाला काहीच मिळालं नाहीत म्हणून हा कांगावा सुरू आहे असा एक नरेटिव्ह पसरवला. आम्हाला नको तुमचे पैसे. पैसा बाबू या पैसा हा त्या हेराफेरीतला फेमस डायलॉग या सगळ्या प्रकरणाचं शीर्षक म्हणून वापरलं जात आहे. हे मोठं दुर्दैव आहे मित्र. इटका जेव्हा पत्थर से द्यायला लागली सुरुवात झाली, कोणाला चांगलं समजवायला जावं तर समोरचा आपल्यालाच खड्डा खणायला शिकवतो. करोडो भारतीय आणि हिंदू ज्या राजकीय पक्षाकडे आशेनं पाहतात त्या पक्षाच्या सत्तेला एक एक राज्यात जर असे छुपे सुरुंग लावले जात असतील आणि कोणी जर का ते निदर्शनास आणून दिले तर त्याच्याच चारित्र्यावर, त्याच्याच हेतूवर शंका घेतली जात असेल. निखिल वागळेंसकट अनेक जण जे भाजप सरकार विरोधात बोलतात त्यांच्याबद्दल यांना सॉफ्ट कॉर्नर आहे, पण जे मोबदला न घेता विना मोबदला भाजपसाठी लढत आहेत त्यांना आयुष्यातून उठवायला निघालेल्या त्या धंदेवाईक कॉर्पोरेट्सना आपण काय म्हणायचं? सोशल मीडियातले कॉन्ट्रॅक्ट्स, प्रचाराची कामं मिळवण्यासाठी आपल्याच मालकीच्या डमी कंपन्या उभ्या करून करोडो रुपये लाटणाऱ्यांनी भाऊंना 2 पैसे मिळाले नाही किंवा भाऊ गँगला भाजपने उपाशी ठेवलं म्हणून हे पिसाळलेत, आमची बदनामी करतायत असं म्हणणं, पैसा बाबू भैया पैसा असं म्हणत या प्रकरणाला वेगळा रंग देणं म्हणजे सोरोसी प्रचारतंत्र हे कसं महाराष्ट्रातल्या राजकारणात देखील पसरलेलं आहे ते कशा पद्धतीनं भाजपच्या समर्थकांना आपापसात भिडवून मजा घेत आहेत. ज्यांच्या बोलण्याचा मतदारांवर, हिंदू मतांवर परिणाम होतो त्या लोकांना टार्गेट करून त्यांना प्रचाराच्या प्रक्रियेपासून लांबच ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पैसा म्हणजे लक्ष्मी स्वरूप मांडणाऱ्यांचे दिवस संपले, आता पैसा वेगळ्याच मापदंडांवर जाऊन पोचला आहे, त्यामुळे असा पैसा वाईट हे बोलायची वेळ आली. पण आमचे प्रेक्षक पाठीराखे सुज्ञ आहेत, त्यामुळे त्यांची आमच्याबद्दलची, भाऊंबद्दलची, भाऊ गँगबद्दलची मतं बदलणार नाहीत अशी अपेक्षा करतो. आणि तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, विधानसभेला अवकाश आहे, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार. We'll be right back.